सांगली जिल्ह्यातून जाणाऱ्या नागपूर रत्नागिरी महामार्गाच्या जमीन संपादनाला शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला आहे. राज्य सरकारकडून बेकायदा जमीन संपादित करण्यात येत असल्याचा आरोप किसान सभेने करत आज मिरज प्रांत कार्यालयावर धडक मोर्चा काढला. कवठे महंकाळ आणि मिरज तालुक्यातील शेतकऱ्यांची कोणतीही संमती न घेता केवळ पेपरमध्ये जाहिरात प्रसिद्ध करून जमीन संपादित करण्याच्या सरकारच्या भूमिकेविरोधात किसान सभा आणि जिल्ह्यातील विविध डाव्या संघटनांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी मिरजेच्या प्रांत कार्यालयावर हा मोर्चा काढला. यावेळी शेतकऱ्यांच्या जमीन विरोधाचे निवेदन देण्यात आले. तसेच योग्य मोबदला आणि पुनर्वसनाशिवाय एक इंच ही जागा सरकारला घेऊ देणार नाही, प्रसंगी सरकारविरोधात तीव्र लढा उभारू असा इशारा यावेळी शेतकरी नेत्यांनी दिला. यामुळे समृद्धी महामार्गाप्रमाणे नागपूर रत्नागिरी महामार्गाचा प्रश्न चिघळणार आहे. की जर तुम्ही आमचं म्हणणं ऐकलं नाही तर आम्ही आमचे सगळे बायका पोरं आणि आमच्या असणारे वळू रेडे वळू बैल तुमच्या कार्यालय सोडू आणि तुम्हाला तुमची जी मस्ती आहे ती मस्ती जिरवल्याशिवाय राहणार नाही. कारण शेतकरी जगला पाहिजे. लोकसभेमध्ये तुम्ही उभा राऊंड मध्ये की शेतकऱ्याची जमीन अधिग्रहण करणार नाही म्हणता आणि जर पिकाऊ असेल तर ते घेणार नाही म्हणता. जर तुमची फॅसिस्ट वृत्ती हुकुमशाही पद्धतीनं करायला लागला तर आम्ही पहिल्यांदा आमदार खासदार आणि नंतर अधिकारी यांना त्यांची मस्ती जिरू एवढं सांगण्यासाठी आज आम्ही एकत्र आलो आहोत.